काँग्रेसकडून अमेठी रायबरेलीच्या उमेदवारांची घोषणा. अमेठीमधून राहुल गांधींना उमेदवारी तर रायबरेलीमधून प्रियंका गांधी मैदानात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज पत्रकार परिषद. ठाणे नाशिक पालघर लोकसभेबाबत घोषणा करण्याची शक्यता. भाजप नेत्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले 5 जण निवडणुकीच्या रिंगणात. भाजपकडून एकाला तर शिवसेना राष्ट्रवादीकडून प्रत्येकी 2 जणांना उमेदवारी. शिवानी वडेट्टीवार यांना कारणे दाखवा नोटीस. अखिल भारतीय युवक काँग्रेसकडून शिवानी वडेट्टीवारांसह काही पदाधिकाऱ्यांना नोटीस. लोकसभा निवडणुकीमध्ये पक्षाचं काम न केल्यानं कारवाई. ठाणे लोकसभेवर राष्ट्रवादीचा दावा. जिल्हाध्यक्ष नामदेव भगतांचा ठाण्याच्या जागेवर दावा. शिवसेना भाजपकडे उमेदवार नसेल तर निवडणूक लढण्यास तयार. नामदेव भगत यांचं वक्तव्य. महाराष्ट्र राज्याचा आज 65वा स्थापना दिवस. महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन. महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून हुतात्म्यांना अभिवादन. हुतात्मा स्मारककडे आल्यानंतर ऊर्जा प्रेरणा मिळते. 106 हुतात्म्यांचं बलिदान वाया जाऊ देणार नाही. मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया. राजकीय टीका करण्याची पातळी खालावली. आम्ही आरोपांकडे लक्ष देत नाही. विरोधकांच्या आरोपांना कामानं उत्तर देतो. मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर निशाणा. कोल्हापुरात महाविकास आघाडीची निर्धार सभा. शरद पवार उद्धव ठाकरे बाळासाहेब थोरात यांच्यासह दिग्गज नेते राहणार उपस्थित. यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आज महाराष्ट्रामध्ये 3 सभा. सोलापूर हातकणंगले सांगलीमध्ये घेणार प्रचार सभा. नाशिकमधील माथाडी कामगारांचा आजपासून आंदोलनाचा इशारा. बाजार समित्यांमधील लेवीच्या मुद्द्यावरून माथाडी कामगारांचा यलका. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.